लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे. हे चॅनल सबस्क्राईब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे. आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल आणि जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा. अशा प्रकारचे नवीन नवीन येणारे संदेश आपणाला कायम मिळण्यासाठी आपण कृपया बेल रिंग प्रेस करावी. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू. आज आपण एका महत्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, बायबलचा आम्ही कसा अभ्यास करावा. बायबल हे एक दैवी पुस्तक आहे, देवाद्वारे प्रेरलेलं आहे, पवित्र आत्म्याद्वारे लिहिण्यात आलेलं आहे. अर्थात हे पुस्तक जगातील इतर सर्व पुस्तकाहून पूर्णतः वेगळे पुस्तक आहे. हे सर्वोच्च पुस्तक आहे. बायबल हे अखिल मानवजातीसाठी देवाने पाठविलेलं त्याचं प्रेम पत्र आहे. परंतु हे बायबल आम्ही इतर जी सर्व पुस्तकं या जगात वाचतो त्याप्रमाणे हे नाही. हे पुस्तक समजण्यासाठी पवित्र आत्म्याची गरज आहे. पवित्र आत्मा हा स्वयं या बायबलचा लेखक असल्या कारणाने तो लेखक जर आमच्या मध्ये असेल तरच आम्हाला हे बायबल आणि त्याचा योग्य अनुवाद समजू शकतो. बायबलचा योग्य अनुवाद व्हावा म्हणूनच देवाने पेंटिकॉस्टच्या दिवशी आपला पवित्र आत्मा पाठविला, यासाठी की आम्ही पवित्र आत्म्याने भरले जावे आणि तो पवित्र आत्मा जो स्वयं या बायबलचा लेखक त्याने आम्हाला यांतील वचने ही बरोबर समजून द्यावी. प्रियजन हो, लक्षात घ्या, बायबल हे आम्हाला कोणत्या सेमिनरी मध्ये जाऊन किंवा आम्ही बायबल कॉलेज मध्ये जाऊन आम्ही शिकू शकत नाही. हे शिकण्यासाठी आम्हाला देवाजवळ गुडघे टेकून प्रार्थना करणे आहे आणि तेव्हा देव आपलं पवित्र वचन समजाविण्यास सुरुवात करीतो. म्हणून आज आम्ही या विषयाकडे आमचं लक्ष लावणार आहोत. हा विषय फार महत्वाचा आहे आणि आम्ही जे अनेक जण बायबल वाचतो, अनेक जण बायबल वाचत नाहीत, त्या सर्वांसाठी हा संदेश फारच महत्वाचा आहे. आपणा सर्वांना माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण आवर्जून शेवटपर्यंत पाहावा. गॉड ब्लेस यू. प्रियजन हो, आज आम्ही बायबलचा अभ्यास कसा करावा या विषयाकडे आमचं लक्ष लावणार आहोत. बायबल हे शुभ वर्तमानाचं पुस्तक आहे, जे शुभ वर्तमान देवाने संपूर्ण मानव जातीसाठी पाठवलेलं आहे. हे अत्यंत रहस्यमय पुस्तक आहे. या पुस्तकांतील वचने स्वयं देवाकडून प्रेरित आहेत. पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या व्यक्तींच्या द्वारे बायबलची 66 पुस्तकं ही लिहिण्यात आलेली आहेत. हे देवाच्या अधिकाराचे व सत्याचे पुस्तक आहे. दैवी ज्ञानाचा संपूर्ण खजाना या पुस्तकामध्ये आहे. हे पुस्तक संदेष्टांचं पुस्तक आहे. वेगवेगळ्या संदेष्टांचे पुस्तक एकत्रित करून हे बायबल तयार करण्यात आलेलं आहे. प्रियजन हो, आज अनेक जण बायबल वाचण्याच्या संघर्षामध्ये जगत आहेत. पूर्वी बायबल खूप वाचण्यात येत होतं. अर्थात बायबलचं वाचन 30 ते 50 वर्षापूर्वी जे होतं, पूर्वीच्या काळाशी आजच्या आधुनिक जगाशी तुलना केली तर भयंकर घसरण झालेली आम्हाला आढळते. अर्थात आज अशा युगात आम्ही पोहोचलो आहोत जेथे लोकांना बायबलचे वाचन ऐकण्याची इच्छा आहे पास्टरांकडून, परंतु त्याचे वाचन स्वतःहून करण्याची इच्छा नाही. ही धक्कादायक गोष्ट आहे. ख्रिस्ती जगतामध्ये आम्हाला काय आढळत आहे? लोक बायबल वाचत नाहीत जेवढे पुरेसे त्यांनी वाचायला हवे. अनेक ख्रिस्ती कुटुंबामध्ये बायबलच नाही आणि अनेक ख्रिस्ती कुटुंबामध्ये सर्वात दुःखद गोष्ट ही आहे की बायबलचं वाचनच ते करीत नाहीत. अर्थात ही गोष्ट फार लाजीरवाणी आहे. ज्या गोष्टीवर आमचा विश्वास अवलंबून आहे ते बायबलच आम्ही जर वाचलं नाही तर त्यांतील सत्यता आम्हाला काय कळणार? जर तुमच्याकडे बायबल नसेल तर तुम्ही बायबल विकत आणा. मराठीमध्ये बायबल सोसायटी ऑफ इंडिया याचं नवा करार आणि जुना करार असे मिळून भाषांतरित केलेलं बायबल मिळते. अर्थात मोबाईलवर काही ॲप्स बनविण्यात आलेले आहेत बायबलचे, परंतु बायबल सोसायटी ऑफ इंडिया BSI हेच फक्त तुम्ही योग्य समजून वाचू शकता. बायबल देवाचं हे वचन आहे आणि त्याचा आदर आम्ही केला पाहिजे. आम्ही ते कुठे ठेवतो आमच्या घरी नेल्यावर आणि आम्ही त्याला कसे हाताळतो हे फार महत्वाचं आहे. त्यामध्ये तुम्ही कोणतेही इतर कागद वस्तू काही ठेवू नका, त्याच्यावर काही ठेवू नका, कारण हे बायबल सर्वात वरती आहे, त्याच्यावरती काही नाही. अशा प्रकारे तुम्ही जर त्याचा आदर कराल तर देवही तुमचा आदर करेल. देवाच्या वचनांचा आदर करणे ही आमची जबाबदारी आहे. संपूर्ण बायबल जे आहे हे एकमेकांमध्ये संपूर्णतः गुंफलं गेलेलं आहे. प्रत्येक वचने एकमेकाशी गुंफली गेलेली आहेत. असा एकही शब्द किंवा वचन नाही जे आपल्या ठिकाणी व्यवस्थित नाही. ते पवित्र आत्म्याद्वारे
योग्य ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. ही देवाची वचने असल्या कारणाने ती एकमेकांच्या विरुद्ध असू शकत नाही. जरी ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कालावधीत आणि वेगवेगळ्या व्यक्तींकडून जरी लिहिण्यात आली तरी ती प्रत्यक्ष परमेश्वराकडून लिहिण्यात आल्या कारणाने त्यांतील कोणतीही वचने एकमेकांच्या विरुद्ध नाहीत. ही या पुस्तकाची सर्वात मोठी सुंदरता आहे. प्रियजन हो, अनेक जण देवाशी प्रार्थनेच्या द्वारे जोडले जातात. काही जण उपकार स्तुती आराधना उपासना ह्याद्वारे भक्तीच्या द्वारे देवाशी जोडले जातात. आणि तिसरी गोष्ट, बायबलच्या वचनाद्वारे देखील आम्ही देवाशी जोडले जातो. अर्थात बायबल वाचताना कसे आम्ही येशूला भेटू शकतो? ज्या वेळेला आम्ही बायबलचं वाचन करीत असतो त्यावेळेला आमच्या सभोवती एक आध्यात्मिक सामर्थ्य कार्य करीत असते. लक्षात घ्या, याला म्हणतात स्पिरिच्युअल डायनॅमिक. व त्यामध्ये आम्हाला दोन गोष्टी प्रात्यक्षिकरित्या आढळतात. पहिली गोष्ट ही आहे की आम्ही देवाच्या वचनाविरुद्ध जर फितुरी करीत आहोत तर त्या गोष्टींचा फरक आम्हाला पडतो. जर आमचे जीवन सातत्याने देवाविरुद्ध फितुरी करीत आहे व मग आम्हाला वाटत आहे की का बरे माझे बायबलचे वाचन एवढे कंटाळवाणे झाले असावे. अर्थात काही लोक बायबल वाचतात पण नीरस आणि शुष्क असे त्यांना जाणवत असते. अर्थात येथे आत्मिक प्रक्रिया कार्यरत असते. अर्थात आम्ही देवाला म्हणतोय की तू माझ्याशी बोल, परंतु आम्ही आमचे कान बंद केलेले आहेत. म्हणजे आमच्या जीवनाच्या कोणत्या तरी क्षेत्रात आम्ही सातत्याने आज्ञाभंग करीत आहोत. अर्थात संघर्षाबद्दल मी म्हणत नाहीये, प्रत्येक जण आम्ही संघर्षात जगतो. जर आम्हाला आमचे फितुरी पण दिसत नाहीये तर आम्हाला ते समजले पाहिजे की दुसऱ्या बाजूला आध्यात्मिकता कार्य करीत आहे. म्हणून देवाच्या विरुद्ध फितुरी आम्ही थांबविली पाहिजे. आम्ही देवाच्या अधीन होतो की होत नाही ह्यावर या गोष्टी अवलंबून आहेत. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, जी पहिली गोष्ट मी तुम्हाला कळवित आहे. यशाचं पुस्तक याचा 28वा अध्याय, याचं वचन मी 9 पासून वाचत आहे. तो कोणाला ज्ञान शिकवितो, कोणाला संदेश समजावून सांगतो? दूध तुटलेल्यांस काय, थांड तुट्या बालकांस काय? कारण नियमावर नियम, नियमावर नियम, कानूनवर कानून, कानूनवर कानून, थोडे येथे थोडे तेथे असे तो बोलत असतो. तोत्र्यांच्या द्वारे परभाषेत तो या लोकांशी बोलेल. तो त्यांस म्हणाला होता की विश्रांती आहे, भागलेल्यांस विसावा द्या, त्याने त्यांस आराम होईल तरी ते ऐकेना. त्यामुळे त्यांस परमेश्वराचा संदेश अशा प्रकारे प्राप्त होईल. नियमावर नियम, नियमावर नियम, कानूवर कानू, कानूवर कानू, थोडे येथे थोडे तेथे, म्हणजे चालताना ते अडखळून मागे पडतील, भंगतील, पाशात सापडतील, पकडले जातील. दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सर्वप्रथम आम्ही देवाचं वचन बायबल वाचण्यापूर्वी प्रार्थना केली पाहिजे. हे बायबल अशा प्रकारे लिहिण्यात आलेले आहे की जे ज्ञानी विचारवंत फार शिक्षण घेतलेले आहेत त्यांना हे कळू शकणार नाही. येशूने स्वतः स्वर्गीय पित्याचे आभार मानून म्हटले, हे स्वर्गीय पित्या मी तुझे आभार मानतो कारण हे ज्ञानी आणि विचारवंत लोकांपासून तू गुप्त ठेवून बाळकांस प्रकट केले. अर्थात ही गोष्ट किती आनंददायी आहे. बायबलचा अभ्यास तुम्ही कधी व कुठेही करू शकता, परंतु त्याची सुरुवात करताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे सात्विक प्रार्थनेने सुरुवात व्हायला हवी. तेव्हा तुम्ही या बायबलचा लेखक जो आहे प्रभू येशू ख्रिस्त याच्याशी तुम्हाला संवाद साधणे गरजेचे आहे. प्रार्थना फार महत्वाची आहे. अर्थात देवाजवळ नम्रतेने येणे आहे. जिवंत देवाला प्रार्थनेद्वारे आम्ही प्रथम कळवायला हवे की तू मला समज दे, माझे डोळे उघड. देवाजवळ विनंतीपूर्वक त्याची मदत मागणे आहे, मार्गदर्शन मागणे आहे, ह्यासाठी की त्याने आम्हाला या वचनांची समज आणि ज्ञान द्यावे. मी केवळ वाचतोय एवढे नसावे तर देव मला ते प्रकट करीत आहे हा अनुभव मला हवा आहे. आम्हाला हे समजायला हवे की येथे आत्मिक शक्ती कार्यरत असते. स्पिरिच्युअल डायनॅमिक ही काही शैक्षणिक गोष्ट नाहीये. माझ्या जीवनात तू योग्य आणि विशिष्ट रीतीने मार्गदर्शन कर असे देवाला म्हणणे गरजेचे आहे. प्रार्थनेचा अंत नाव घेऊन करायला हवा. प्रार्थनेचा अंत करताना आम्ही देवाचं संपूर्ण नाव वापरणे गरजेचे आहे. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने हे मी मागतो, आमीन. अशा प्रकारे प्रार्थनेचा अंत होणं गरजेचं आहे. बायबल हे काही साधं पुस्तक नाहीये. बायबल जेव्हा वाचतो तेव्हा आम्ही एखादं वर्तमान पत्र वाचतो त्याप्रकारे आम्ही ते वाचू शकत नाही, कारण हे बायबल हे पुस्तक ज्ञानी आणि विचारवंत लोकांपासून लपविण्यात आलेलं आहे.
तुम्ही म्हणाल की माझ्याकडे तर फार मोठी कॉलेजची डिग्री आहे किंवा मी सेमिनरीचं शिक्षण घेऊन आलेलो आहे. तुम्हाला या देवाच्या वचनाविषयी मानवी शिक्षणाद्वारे काहीच कळू शकत नाही जिथपर्यंत तुम्ही देवाच्या प्रेमात पडत नाही. जेव्हा तुम्ही देवाच्या प्रेमात पडाल तेव्हा या शब्दांमध्येही लिहिलेले नाही असे मधल्या गोष्टी ज्याला म्हणतात रीड बिटवीन द लाईन्स त्या गोष्टी आम्ही वाचू लागू. तुम्ही बायबल वाचून काय फायदा आहे जर तुम्हाला बायबलच्या लेखकाशीच ओळख नाही. बायबल आम्हाला हे सांगत नाही की तुम्हाला वचन कळलं पाहिजे कारण सैतानाला आमच्यापेक्षा अधिक ज्ञान आहे परंतु त्या वचनांच्या अभ्यासाद्वारे तो सैतान वाचला जाऊ शकत नाही. म्हणून वचन आम्हाला समजून काही फायदा नाही पण त्या वचनांतून आम्हाला जीवन मिळणे फार गरजेचे आहे. कैक लोक मला आढळतात आणि ते वचनाच्या ज्ञानाविषयी प्रशंसा किंवा कौतुक ते करीत असतात परंतु त्यांना मी नेहमी हेच सांगतो की वचनाचं ज्ञान आम्हाला असणे चांगली गोष्ट आहे परंतु त्याद्वारे जर आम्हाला जीवन मिळालं तरच त्याचा फायदा आहे. अन्यथा वचनाचं ज्ञान घेऊन आम्हाला काही फायदा नाही. करिंथकरास पहिले पत्र याचा दुसरा अध्याय याचं वचन 10 पासून मी वाचत आहे. कारण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो. मनुष्यांच्या ठाई वसणारा जो आत्मा त्याच्या वाचून मनुष्यांच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यामध्ये कोण आहे तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे ह्यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकविलेल्या शब्दांनी नव्हे तर आत्म्याने शिकविलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो. बायबल वाचण्यासाठी आम्हाला स्मार्ट बनण्याची गरज नाही आम्हाला देवापुढे नम्र होणे आहे कारण ही वचने प्रेमाच्या रहस्यमय शब्दात मंडळीला फक्त कळविण्यात आलेली आहेत. ते प्रेमपत्र जे आहे त्यामध्ये काही गोष्टी लिहिलेल्या आहेत ज्या फक्त ज्यांच्यासाठी लिहिलेलं आहे त्यांनाच कळतात. त्या व्यतिरिक्त तिसऱ्या व्यक्तीच्या हातात ते पडल्यावर त्यातील मजकूर कळू शकणार नाही किंवा त्याचा गैर अनुवाद केला जाऊ शकतो. का? कारण ती दोन हृदय एकमेकाला जुळलेली आहेत. त्यामुळे जो संदेश एक प्रियकर आपल्या प्रेयसीला पाठवत आहे तो तिला कळत आहे तो इतरांना कळू शकत नाही. तसंच हे बायबल हे देवाचं प्रेमपत्र आहे ज्यांच्यासाठी आहे त्यांना हे कळणारच. या संपूर्ण बायबलचा केंद्रबिंदू जो आहे हा स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून नवा करार जुना करार ये दोन्हीही करार यांची एकमेकाबरोबर सांगड घालणे हे दैवी प्रकाशनाचं काम आहे आणि त्याद्वारेच आम्हाला संपूर्ण बायबल समजू शकते. हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे आम्हाला प्रकट करण्याचं. देवाकडून ऐकण्याची कुवत त्या व्यक्तींना आवश्यक असते आणि त्या व्यक्तींना देव त्याचे शिष्य बनल्या कारणाने आणि तो त्यांचा गुरु शिक्षक बनल्या कारणाने त्यांना शिकवितो. रहस्यमय गोष्टी या बायबलमध्ये दडलेल्या आहेत त्या पवित्र आत्मा स्पष्ट करीतो. त्यासाठी आम्हाला देवाकडून ऐकणे गरजेचे आहे. आमचे हृदय त्यासाठी उघडणे गरजेचे आहे. आम्हाला स्वतःला त्या आत्म्याच्या स्वाधीन अधीन करणे गरजेचे आहे. तेव्हा आम्ही आत्म्याची वाणी ऐकू शकतो. काय येशूने नाही म्हटले की आत्मा मंडळाला काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको? का असं म्हटले? याचे कारण आहे. योहान कृष्णवर्तमान 16 अध्याय याचं 13 वचन म्हणते, तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवील. प्रियजन हो, देवाने पवित्र शास्त्र बायबल या जगात पाठविले हे खरे परंतु हे बायबल समजण्यासाठी सत्याचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा आम्हा मनुष्यांसाठी देवाने पाठविलेला आहे. पवित्र आत्मा हाच देवाचं वचन आम्हाला प्रकट करीतो आणि आम्हाला त्याची समज आणि ज्ञान देतो. पवित्र आत्मा आम्हाला कसा मिळू शकतो? आम्हाला देवाकडे पश्चाताप करून खऱ्या हृदयाने त्याच्या चरणी येऊन पापांगीकार करणे गरजेचे आहे आणि मग आम्हाला त्या सुवार्तेवर शुभ वर्तमानावर पूर्ण विश्वास करून आम्हाला प्रभूला समर्पित होणे आहे. ज्या वेळेला आमच्या पापांचे मोचन केले जाते त्यावेळेलाच पवित्र आत्मा आम्हाला प्राप्त होतो आणि पापमोचन होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त हे देवाचं संपूर्ण नाव या नावात आमचा बाप्तिस्मा व्हायला हवा. पवित्र आत्मा प्राप्त होण्याचा एकच मार्ग प्रेषित 2:38 आहे. बायबल हे आम्ही दररोज का वाचावे याविषयी पवित्र शास्त्र काय म्हणते? तिमथ्याला दुसरे पत्र याचा 3 अध्याय 16-17 वचन, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध दोष दाखविणे सुधारणूक नीती शिक्षण यांकरिता उपयोगी आहे. ह्यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन
प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. प्रियजन हो, बायबल यासाठी देण्यात आलेली आहे की आम्हाला या बायबल मधून सद्बोध मिळावा, दोष दाखविण्यात यावे, आमची सुधारणूक व्हावी, आम्हाला नीती शिक्षण प्राप्त व्हावे आणि आम्ही जे देवाचे भक्त आहोत हे पूर्ण केले जावे या वचनांद्वारे. म्हणूनच हे बायबल आम्हाला वाचण्यासाठी दिलेलं आहे आणि त्याचं वाचन आम्ही नित्य करणे गरजेचे आहे. जसे आम्ही त्याचे वाचन करीत जाऊ आम्हाला ज्ञान मिळेल, देवाची कृपा मिळेल, पवित्र आत्म्याद्वारे सामर्थ्य आणि शक्ती मिळेल, आम्हाला दिव्य दृष्टिकोन प्राप्त होईल. देवाच्या वचनाचं सत्याचं ज्ञान यामध्ये दिलेलं आहे. दैवी प्रकटीकरण आम्हाला प्राप्त होईल आणि आमच्या हृदयाचे सांत्वन होईल. आम्हाला याद्वारे मार्गदर्शन मिळेल, आमच्या जीवनाची दिशा आम्हाला कळेल, याद्वारे आमच्या स्वतःचे आत्मपरीक्षण आम्हाला करता येईल आणि भविष्यवाणीमध्ये काय दिलेलं आहे, पुढे काय होणार आहे हेही याद्वारे आम्हाला कळू शकते. कोणती भविष्यवाणी पूर्ण झाली आणि कोणती बाकी आहे या गोष्टीचं ज्ञान याचं वाचन सातत्याने केल्याने आम्हाला कळते. स्तोत्रसंहिते 119 अध्याय याचं 130 वचन म्हणते, तुझ्या वचनांच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो, त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते. लक्षात घ्या, देवाचं वचन प्रकाश देते आमच्या नेत्रांना आणि भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते. 165 वचन म्हणते, तुझे नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्यांना फार शांती असते, त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही. म्हणजे जे देवाच्या वचनाला प्रिय मानतात त्या प्रत्येकांना शांती लाभते. हालेलुया, किती अद्भुत वचन आहे. आणि त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही, ते अडखळू शकणार नाही. बायबल हे फार मोठे पुस्तक आहे व ते वाचण्यास सुरुवात कुठून करावी, ते वाचण्यास सुरुवात कुठून ही करू शकतो. बायबलचे वाचन उत्पत्ती पुस्तकापासून शेवटचं पुस्तक प्रकटीकरण आहे तिथपर्यंत आम्ही करू शकतो आणि त्याला आम्हाला सुरुवात करणे आहे. जर येशूविषयी जाणायचे असेल तर आम्हाला नवीन कराराच्या पुस्तकात 4 शुभवर्तमान आढळतात, त्यापासून आम्ही सुरुवात करू शकतो. देवाला त्याच्या वचनात भेटावे हा सर्वात महत्वाचा उद्देश बायबल वाचण्याचा असावा. म्हणून बायबल वाचताना आम्ही कसे येशूला भेटू शकतो हे आम्ही पाहूया. हे संपूर्ण बायबल जे आहे हे प्रकटीकरणावर आधारित आहे. तुम्हाला जर बायबल समजायचं असेल तर तुम्हाला हृदय थंडे ठेवून वाचून फायदा नाही. तुम्हाला हे बायबल पवित्र आत्म्यामध्ये वाचणे गरजेचे आहे. तुम्हाला ते वाचण्याची आवड हवी. तुम्हाला ते वाचण्याच्या मूड मध्ये इच्छेमध्ये असणे गरजेचे आहे. देवाशी आम्ही जोडलो गेलो पाहिजे व देव आमच्याशी जोडला गेला पाहिजे. बायबलचं वाचन मोठ्या आवाजात करा. प्राचीन काळी बायबलचं वाचन हे मोठ्याने केले जाई. म्हणूनच वचन म्हणते की विश्वास ऐकल्याने येतो व वचन ऐकल्याने विश्वास येतो. रोमकरास पत्राच्या 10 अध्यायात हे म्हटलेलं आहे. प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला सर्वप्रथम हेडिंग वाचावी, ज्यामध्ये महत्वाची माहिती मिळत असते त्या अध्यायात नक्की काय सांगितलेलं आहे, ज्याद्वारे आम्हाला विषय समजणे सोपे होते. एखादा विषय ज्याविषयी आम्हाला कुतूहल आहे, उदाहरणार्थ कृपा म्हणजे काय, पाप म्हणजे काय, पाप क्षमा म्हणजे काय, पश्चाताप म्हणजे काय, परीक्षेच्या वेळेला कसा सामना करायला हवा, अशा विषयांसाठी विशिष्ट वचने निवडावीत जी बायबल मध्ये आम्हाला आढळतात आणि त्या विषयावर अभ्यास करावा. अर्थात त्याचा अभ्यास करीत असताना आम्हाला त्या वचनांमध्ये शोधावं लागते, काही वेळेला शांत राहावं लागते आणि ती वचने आमच्याशी जणू बोलत असतात तेव्हा आम्हाला ऐकावेही लागते. असे करून आमचा अभ्यास आम्हाला पुढे पुढे वाढवित नेणे गरजेचे असते. बायबलचा अभ्यास या विषयावर बोलत असताना आम्ही एखाद्या विशिष्ट विषय म्हणजे ज्याला सब्जेक्ट म्हणतात त्या विषयाविषयी माहिती शोधू शकतो. दुसरी गोष्ट आहे, या बायबल मध्ये अनेक चारित्र्य आम्हाला आढळतात. स्वभाव, वृत्ती, व्यक्ती किंवा समूह यांच्याबद्दल आम्हाला आढळते आणि त्या चारित्र्यांचा अभ्यास आम्ही करू शकतो. उदाहरणार्थ दाविद हा कुठून आला, त्याने काय केले. अब्राहम हा कुठून आला, त्याला देवाने कसे पाचारण केले, कसा त्याच्याशी करार केला, आपली वचने त्याला दिली, या संपूर्ण गोष्टीविषयी आम्ही अभ्यास करू शकतो, शोध करू शकतो. यहोशुवाचं पुस्तक याचा 1 अध्याय याच्या 8 वचनात परमेश्वराने यहोशुवाला काय कळविले आम्ही ऐकूया. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे, त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. स्तोत्र 1 अध्याय 2 वचन म्हणते, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो. नियमशास्त्रात म्हणजे या बायबल मध्ये रमतो, याचा अर्थ काय, आनंद वाटतो. बघा, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो तो धन्य. अर्थात रात्रंदिवस मनन करीतो याचा अर्थ काय,
कामधंदा सोडून फक्त बायबल वाचायला बसलो का? नाही, आम्ही आमचा कामधंदा करावा जे आम्हाला देवाने दिलेला आहे ते प्रत्येक काम आम्ही करत असताना आम्ही जे नियमशास्त्रात बायबल मध्ये वाचलेलं आहे ती गोष्ट आमच्या मनात विचारात फिरत राहिली पाहिजे. यालाच म्हणतात मनन आणि चिंतन, रात्र आणि दिवस. अर्थात तुम्हाला आणि आम्हाला ती वचने जी आम्ही वाचतो ती स्मरणात ठेवणे गरजेची आहे, आणि ती जशी आम्ही स्मरणात ठेवायला लागू त्या दृष्टीने आम्ही त्यावर मनन चिंतनही करायला लागू. दिवस असो का रात्र असो ती वचने आमच्या स्मरणात आमच्या मनात आमच्या हृदयात फिरत असतात, त्यावर आम्ही विचार करीत असतो, ती आमच्याशी बोलत असतात, त्यांतून आम्हाला मार्गदर्शन मिळते, प्रकाश मिळतो, ज्ञान मिळते. ती वचने आम्ही वाचत असताना आमचं विशिष्ट वचनावर लक्ष केंद्रित होत असते, एखादं वचन आम्हाला आकर्षित करीत असते आणि आम्ही त्या ठिकाणी थांबलो पाहिजे. अर्थात ते विशिष्ट वचन आमच्याशी काहीतरी बोलत आहे. प्रियजन हो, देव पवित्र आत्म्याच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या सहाय्याने बायबलद्वारे देव मनुष्यांशी बोलत असतो, व्यक्तिगतही संदेश देत असतो आणि आमची समज तो खोलतो आणि ते विशिष्ट वचन आमच्याशी व्यक्तिगतरित्या बोलते. अर्थात जिथपर्यंत ते वचन आमच्या बरोबर बोलत आहे तिथपर्यंत त्या वचनावर आम्ही फोकस करणं फार गरजेचे आहे. आम्ही ते सोडून पुढे जाता कामा नये ही गोष्ट आम्ही कायम ध्यानी ठेवली पाहिजे. आम्हाला ते वचन थांबविते, अधिक विचार करण्यास लावते व त्यालाच मनन चिंतन म्हणतात. सर्वात मोठा अनुभव त्याच्या वचनावर आम्ही वाचत असताना विचार करणे आहे व त्याच्या वचनात सखोल जायला हवे. अर्थात हा सर्वांसाठी अनुभव असेलच असे मी सांगत नाही, परंतु देवाची ही तीव्र इच्छा आहे की देवाला तुम्हाला त्याच्या वचनात भेटायचे आहे. त्यासाठी आम्हाला एक जर्नल बनवणे आहे व त्यात आम्ही जे प्रत्येक अध्याय वाचत आहोत मनन करीत आहोत त्याचा सारांश आम्हाला काय कळलेला आहे तो एका ओळीत दोन ओळीत आम्हाला लिहायचा आहे. अर्थात ते वचन काय म्हणत आहे ते आम्हाला लिहिणे आहे. अर्थात प्रार्थना या विषयावर बोलताना येथे महत्वाची गोष्ट आहे की आम्ही बायबल वाचत असतो ती जी वचने आम्ही वाचतो त्या वचनाप्रमाणे त्या वचनांवर आधारित आम्ही प्रार्थनाही करायला लागलो पाहिजे. बायबलच्या त्या विशिष्ट वचनांद्वारे आम्ही प्रार्थना करण्यास शिकलो पाहिजे. उदाहरणार्थ उत्पत्ती याचा पहिला अध्याय 1-3 वचन म्हणते, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली आणि पृथ्वी आकार विरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला प्रकाश होवो आणि प्रकाश झाला. प्रियजन हो, ही वचने वाचल्यावर आम्हाला काय दिसत आहे? येथे उत्पत्ती आम्हाला दिसत आहे. ही वचने उत्पत्ती बद्दल बोलत आहेत. कोणते वचन तुम्हाला त्यात आठवते? लक्षात घ्या, तुम्ही कशी प्रार्थना त्या आधारावर करू शकता. बघा, हे प्रभू तू एवढा महान आहेस की तू शब्द बोलून उत्पत्तीस आरंभ केला. माझ्याही जीवनात तू उत्पत्तीचे कार्य करावे अशी माझी इच्छा आहे. पहा, अशा प्रकारे देवाशी बोलणे आहे. नवीन कार्य उत्पत्तीचे माझ्यात तू घडवून आण, कारण तू उत्पन्न करता आहे आणि मी तुला अनुमती देतो. मी तुला माझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणून जाणले आहे. बघा, अशी प्रार्थना आम्हाला ही जी वचने आम्ही वाचली त्या वचनांच्या आधारावर आम्हाला करता येते. अशा प्रकारे देव आम्हाला त्याच्या वचनामध्ये भेटला पाहिजे. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. बायबल अभ्यास करत असताना मी जे वाचत आहे त्याचा अर्थ नक्की काय आहे आणि ते माझ्या जीवनाला कसे लागू मला करता येईल ही गोष्ट आम्ही पाहिली पाहिजे. हे आमच्यातील प्रत्येकांसाठी दररोजच्या जीवनासाठी आहे. प्रियजन हो, देव त्याच्या वचनांद्वारे बोलतो. जी वचने हजारो वर्षांपासून राखण्यात आली व त्या वचनांद्वारेच आम्ही प्रार्थनेतून त्याच्याशी बोलावे अशी त्याची इच्छा आहे. विश्व निर्माणकर्ता देव आमची प्रार्थना ऐकतो. ध्यानात घ्या, कैक वेळेला आम्हाला त्या अशा प्रकारच्या मनन चिंतनासाठी वेळेचे बंधन लावून चालत नाही, म्हणून ते वाचण्यासाठी आम्हाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. दिवसाला 2-3 अध्याय किंवा 5 अध्याय तुम्ही वाचण्याचे ठरवू शकता. कधी एक अध्यायातच तुम्हाला थांबावे लागेल, कारण तुमच्या बरोबर देव बोलत आहे असा अनुभव तुम्हाला येऊ शकतो. तेव्हा तुम्ही या बायबलचा लेखक जो आहे प्रभू येशू ख्रिस्त याच्याशी तुम्हाला संवाद साधणे गरजेचे आहे की प्रभू तू खूप काही यामध्ये म्हणत आहेस, मला समज दे, माझे डोळे उघड आणि मला तुझा प्रकाश दे की ही गोष्ट मला कळेल. आज या जगामध्ये
विविध प्रकारचे बायबलचे वर्जन्स आलेले आहेत आणि काही नवीन वर्जन्स जे आलेले आहेत त्यांनी बायबलचं जे मूळ भाषांतर ह्यामध्ये फरक केल्या कारणाने त्याचा अर्थ बदलून टाकलेला आहे. आणि प्रियजन हो, देवाच्या वचनाचा गैर अनुवाद होणे किंवा आमच्या भाषांतरांतून तो गैर अनुवाद करणे हे फार धोकेदायक आहे, कारण हे कोणत्या व्यक्तीचं आत्मचरित्र किंवा गोष्टीचं पुस्तक नाही, दंतकथेचं पुस्तक नाही, तर प्रत्यक्ष देवाने मनुष्यांच्या जीवासाठी भाकर म्हणून पाठविलेलं हे अन्न आहे. म्हणून यामध्ये कोणतीही भेसळ बिलकुल स्वीकारली जाऊ शकत नाही. हे बायबल जसं लिहिण्यात आलेलं आहे, ज्याला म्हणतात होली सेक्रेट स्क्रिप्ट, म्हणजे अति पवित्र वचने, ती जशी आहेत तशीच आम्ही स्वीकारली पाहिजेत. त्यात कोणत्याही मनुष्याचं ज्ञान किंवा मनुष्याच्या आयडिया त्यामध्ये आम्ही स्वीकारता कामा नयेत. आमच्याकडे मराठी भाषेमध्ये पंडिता रमाबाई बायबल हे देखील एक उत्कृष्ट अभ्यासाचे पुस्तक आहे. ह्याद्वारे तुम्ही विविध वचने एकमेकांशी जुळविण्याचे काम करू शकता, त्यातून तुमची समज बायबलच्या वचनाविषयी वाढू शकते आणि बायबलमध्ये आम्ही शोध कसा करावा एखाद्या विषयावर हे या पंडिता रमाबाई बायबलमध्ये फार सुंदर रीतीने ते मांडलं गेलेलं आहे. त्याचे विविध संदर्भ रेफरन्सेस हे जी वचने लिहिलेली आहेत त्याच्या बाजूला देण्यात आलेली आहे, त्याचा अभ्यास आम्ही करू शकतो. बायबलमधील वचने एका विषयातील वचने अनेक ठिकाणी विभागण्यात आलेली आहेत, लक्षात घ्या. आणि ती या जगातील अनेक लोक वाचतात आणि त्यांना ती पजल्स वाटतात, त्यांना वाटते की हे काय आहे, इकडे असं लिहिलेलं आहे. परंतु प्रियजन हो, आम्हाला सगळी वचने घेणे फार गरजेची आहेत, लक्षात घ्या. हे जणू काही एक कनेक्टिंग डॉट्स आहेत, अनेक बिंदू आहेत, ते एकमेकांना जोडले गेले पाहिजेत. हे बायबल अशाच पद्धतीने लिहिण्यात आलेलं आहे, यांतील वचने एकमेकांशी गुंफलेली आहेत. अनेक नावाजलेल्या प्रचारकांनी अनेक कॉमेंट्रीज देखील लिहिलेले आहेत, लक्षात घ्या, त्यांचा देखील आम्ही शोध केला पाहिजे. बायबलमध्ये कॉन्कर्डन्स ही बनविण्यात आलेला आहे. कॉन्कर्डन्स म्हणजे काय, हे संपूर्ण बायबल मधील त्या समान वचनाशी जुळविण्याचे कार्य करीते. अर्थात एखादा विषय आहे आणि त्या विषयावर एक वचन उत्पत्तीत लिहिलेलं आहे, तर एक वचन प्रकटीकरणाच्या पुस्तकात आढळते, तर एक वचन आम्हाला यशयाच्या पुस्तकात आढळते. ही तिन्ही वचने कशा प्रकारे जुळविली जावी, त्यांचं एकमेकाबरोबर काय नातं आहे, हे कॉन्कर्डन्स आम्हाला दाखविते. त्याचाही आम्ही आधार घेऊन बायबलचा अभ्यास करू शकतो. इंग्लिश वाचन जर तुम्हाला करायचं असेल तर ओल्ड किंग जेम्स व्हर्जन किंवा स्कॉफिल्ड बायबल हे तुम्ही वापरू शकता. हा बायबलचा अभ्यास करण्याचा सुंदर मार्ग आहे. आम्ही ज्या अंतयुगात राहत आहोत त्यामध्ये देवाने आपला एक संदेशचा भाऊ विल्यम ब्रॅनम यांना पाठविले. त्यांच्याद्वारे 1200 अधिक संदेश प्रचार करण्यात आलेले आहेत. ते संदेश टेप रेकॉर्डच्या माध्यमात उपलब्ध आहेत, तसेच त्यांचे पुस्तकही बनविण्यात आलेले आहेत. त्या संदेशाचं वाचन केल्याने किंवा ते टेप्स ऐकल्याने आम्हाला या बायबलचा अर्थ व्यवस्थित प्रकारे समजू शकतो, अर्थात त्या विशिष्ट वचनांचा अनुवाद काय केला गेला आहे हे आम्हाला तेव्हा समजू शकेल. नंतर महत्वाची गोष्ट आहे, आम्ही जे वाचन करीत असतो आणि त्याचे चिंतन करीत असतो त्यात आम्ही काय शिकतो, पवित्र आत्मा आम्हाला काय दाखवितो, काय समजवितो, हे आम्ही विसरून जाता कामा नाही. म्हणून जे आम्ही गांभीर्याने बायबलचा अभ्यास करू इच्छितो, आपण सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही एक नोटबुक किंवा एक जर्नल बनवणं गरजेचं आहे. जे तुम्हाला ते वाचत असताना कळलेलं आहे, तुम्हाला जो प्रकाश त्या वचनांतून मिळालेला आहे, त्या अध्यायापुरता किंवा त्या वचनांपुरता त्या विशिष्ट पुस्तकातील अध्यायाचं आम्ही एक सारांश त्या जर्नलमध्ये नोटबुकमध्ये लिहिणं गरजेचे आहे. अर्थात काही वेळेला आम्ही वाचत असताना सर्वच आम्हाला कळेल असं नाही, मग आम्हाला जे प्रश्न येतात ते प्रश्नही आम्ही देवाला विचारायला हवेत, प्रार्थनापूर्वक देवापुढे मांडणी करायला हवी. अर्थात तुम्ही म्हणाल की मला दुसरं कोणी मदत करू शकत नाही काय, होय करू शकतात, परंतु सर्वप्रथम आम्ही आमचे प्रश्न देवापुढे मांडणं गरजेचे आहे, कारण हे पुस्तक देवाचे आहे, तो लेखक आहे. म्हणून लेखकाशी पहिला आम्ही संबंध साधला पाहिजे, अर्थात देवाला विचारावे ह्या वचनांचा अर्थ काय आहे, तू काय नक्की सांगू इच्छितोस. तुम्ही तुमचे प्रश्न एका प्रश्नावलीत लिहून ठेवू शकता आणि प्रभूचे सेवक जे आहेत, पाळक आहेत, त्यांना तुम्ही विचारू शकता. अर्थात हा अभ्यास आयुष्यभराचा अभ्यास आहे. जेवढे आम्ही हे वचन वाचण्यासाठी श्रम घेऊ
तेवढे प्रभूला आमच्या श्रमाविषयी आनंद वाटतो. म्हणून आम्ही देवाच्या वचनाचे वाचन सातत्याने केले पाहिजे. योग्य वेळ आम्ही त्यासाठी दिला पाहिजे. त्याद्वारे आम्हाला अधिक चांगली समज प्राप्त होत जाईल. जेवढा आदर तुम्ही शिकण्यासाठी देवाला दाखविता तेवढे अधिक देव तुम्हाला कळवील, स्पष्ट करील. मी एक गोष्ट वाचली होती की इटली या देशामध्ये एक वडील व्यक्ती तो त्या टेबलावर ज्या वेळेला जेवण जेवणार त्यापूर्वी तेथे त्या टेबलावर एक बायबल ठेवले असे आणि ते त्या ठिकाणी उभे राहत आपला एक हात बायबल वर आणि एक हात वर करीत आणि ते देवाला धन्यवाद देत आणि त्या बायबल मधून पवित्र शास्त्र लेखांतून काही गोष्टी ते वाचत आपल्या माना झुकवीत प्रार्थना करीत आपले हात उंचावीत देवाला धन्यवाद देऊन गीत गात आणि त्या वचनाद्वारे त्यात आनंद करीत. कारण प्रभू येशूने म्हटले मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखांतून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आणि हेच तर ते वचन आहे बायबल जे देवाच्या मुखांतून निघालेली वचने आहेत आणि प्रत्येक वचन यावर आम्ही विश्वास केला पाहिजे. मला असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये बायबल वाचलं गेलं पाहिजे. दिवसांतून 3 वेळा पवित्र शास्त्र वाचणे हा एक महान आशीर्वाद आहे. आमच्या प्रत्येकांकडे आपल्या स्वतःचं बायबल असलं पाहिजे आणि आम्ही त्याचं नित्य वाचन केलं पाहिजे आणि ते आम्ही चर्चला आमच्या सोबत घेऊन आलो पाहिजे. कैक वेळेला अनेक लोक चर्चमध्ये केवळ सर्मन ऐकत असतात, प्रवचन ऐकत असतात, ते नोट्स घेत नसतात. प्रियजन हो, जर तुम्ही नोट्स घ्यायला सुरुवात कराल तर तुमची वृद्धी होईल, सत्य तुम्हाला समजत जाईल आणि सत्यच तर बंधमुक्त करण्याचं काम करते. लक्षात घ्या, ज्या वेळेला आम्ही रविवारी पालकांद्वारे संदेश ऐकतो तेव्हा आम्ही आमचं बायबल उघडून त्यावर अभ्यास केला पाहिजे की आम्हाला जे काही आज पालकांनी सांगितले ते वचनाप्रमाणे आहे की नाही. आणि ज्या वेळेला तुम्ही ते अभ्यास करू लागता, त्याचा शोध करू लागता, तेव्हा तुमची समज वाढत जाते. तुम्ही त्यावर अभ्यास करीत राहता, देवाला विचारता आणि देव तुम्हाला मदत करतो समज वाढविण्यासाठी. प्रियजन हो, देवाच्या वचनाचा अभ्यास आम्हाला का हवा आहे, का करणे गरजेचे आहे? कारण देवाच्या वचनात सत्यता दिलेली आहे आणि सत्य हे देवापासून आहे आणि सत्याचा आत्मा आमच्यासाठी पाठविण्यात आला आहे जो आम्हाला सर्व सत्यात घेऊन जातो. प्रेषितांची कृत्य याच्या 17:11 मी वचन वाचत आहे. 11 म्हणते, तेथील लोक थेसलनिकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते. त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि या गोष्टी अशाच आहेत की काय याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले. अर्थात थेसलनिकातले लोक ज्यांच्याकडे देवाच्या वचनांतून संत पॉल जो देवाचा संदेष्टा तो बोलत होता आणि त्यावेळेला थेसलनिकातले लोक जे होते हे मोठ्या उत्सुकतेने वचनाचे स्वीकार करणारे होते. परंतु एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी लिहिलेली आहे. वचन म्हणते, या गोष्टी अशाच आहेत की काय याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत होते. प्रियजन हो, दररोज बायबलचं वाचन करणे, दररोज त्यामध्ये शोध करणे फार गरजेचे आहे. म्हणूनच आजचा जो विषय आहे हा आम्हाला ही गोष्ट दाखवित आहे की पवित्र शास्त्र किती महत्त्वाचं पुस्तक आहे जे तुम्ही आणि आम्ही वाचताना दररोज त्यामध्ये आम्ही सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. कोण प्रचारक काय म्हणत आहे, मी ही तुमच्या पुढे जे बोलत आहे ही तुमची जबाबदारी आहे की ब्रदर ॲलन जे काही बोलत आहे हे वचनाप्रमाणे आहे की नाही हे तपासणे तुमचे काम आहे. आजचा हा संदेश आपण सर्व जणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.